अभिनेत्री तनुश्री दत्तानं अभिनेता नाना पाटेकरवर पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केलेले आहेत. नाना पाटेकरांनी 2008 चित्रपटाच्या सेटवर आपल्याशी छेडछाड केली, मात्र या सगळ्या प्रकरणाबद्दल आपल्या बाजूनं ठामपणे फारसं कोणीही उभं राहिलं नसल्याची खंत तनुश्रीनं व्यक्त केली आहे. सेटवर शूटिंग करताना ज्या सीनशी नानाचा काहीही संबंध नव्हता, मात्र तरीही नाना तिथे मुद्दामहून हजर झाले आणि आपल्याशी असभ्य वर्तन करू लागल्याचं तनुश्रीनं म्हटलेलं आहे. डान्सचा सीन होता आणि त्यावेळी कोरिओग्राफरला बाजूला करून मीच तुला डान्स शिकवतो असं म्हणत नानानं आपल्याशी गैरवर्तन केल्याचं तनुश्रीनं म्हटलंय. मात्र या सगळ्या प्रकरणाबाबत नाना पाटेकर यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. बातों का कोई विश्वास नहीं करता, लेकिन इस तरह के घटिया और कमीने इंसान जिन्होंने पूरी लाइफ लोगों को एक्सप्लॉइट किया है, लोगों के साथ बदतमीजी की है. नाना पाटेकर के बारे में तो सबको पता है कि उसने हमेशा औरतों के साथ बदतमीजी ही की है. ये दबे लफ्ज़ों में इंडस्ट्री में सबको पता है कि वो लड़कियों के साथ मारपीट उसने की है, एक्ट्रेसेस के साथ उसने छेड़छाड़ भी की है. उसका रवैया और उसका बर्ताव हमेशा ही लड़कियों की तरफ बुरा रहा है. आणि यासंदर्भात आपण आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे सध्या आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, घणाघाती आरोप तनुश्री दत्तानं पुन्हा एकदा नाना पाटेकर यांच्यावर केलेले आहेत, मात्र नानांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे. काय नेमकं सगळं प्रकरण आहे? अनुपमा, खरं तर दोन वेगवेगळ्या प्रकारे या बातमीकडे बघता येईल की हॉर्न ओके प्लीज एक 2008 ही फिल्म आहे आणि त्या सेटवरती हा घडलेला प्रकार आहे असला तर असं तनुश्री दत्ता म्हणते आहे. साधारणपणे एक दोन दोन तीन तीन महिन्यानंतर हा आरोप होतो आहे की साधारण की अशा प्रकारची छेडखानी केली होती नाना पाटेकरांनी, असभ्य वर्तन केलेलं होतं सेटवरती. तनुश्री दत्ता खरं तर 2005 आपल्याला माहिती आहे की आशिष बनाया आपने या सिनेमातनं तिने एंट्री केलेली होती आणि 2008 तनुश्री दत्ता त्यानंतर फारशी इंडस्ट्रीमध्ये दिसली नाही. ती पुन्हा एकदा कमबॅक करते ही एक बाजू आणि दुसरी बाजू अशी आहे की एवढ्या वेगवेगळ्या सातत्याने ती आरोप करताना दिसते आहे, मात्र तिची अशी ही खंत आहे की या प्रकाराबाबत फारसे इतर जे म्हणजे तिने असाही आरोप केलेला आहे की पुरुष प्रधान आपली इंडस्ट्री आहे, यामध्ये स्त्रियांच्या बाजूने फारसं बोललं जात नाहीये. हा एक प्रकार. पण दुसरा प्रकार असाही आहे की जर तनुश्री दत्ताने आतापर्यंत हे आरोप केलेले आहेत त्याच्याबद्दल नाना पाटेकरांनी फारशी प्रतिक्रिया दिलेली नाहीये, त्यामुळे खरं तर एक असं म्हटलं की कमबॅक करते म्हणून तनुश्री दत्ता वारंवार अशा प्रकारची पब्लिसिटी स्टंट करते आहे ही एक बाजू. आणि दुसऱ्या बाजूने की हा नेमका प्रकार काय घडला, त्यावेळी इतर कोण कोण होते, त्यापैकी ही बाकीची जी मंडळी आहेत ते पण समोर येताना खुलेपणाने बोलताना दिसत नाहीयेत, त्यामुळे हा जो आरोप आहे सातत्याने वारंवार होतो आहे आणि पुन्हा एकदा तनुश्रीने अशा प्रकारचा ही 2008 घटना पुन्हा एकदा सांगितलेली आहे. धन्यवाद प्रशांत दिलेल्या या माहितीसाठी.